तुम्हाला कल्पना असेल की जळगाव जिल्ह्यामध्ये देशामध्ये जेवढा केळी पिकतो त्यापैकी 18% केळी फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये पिकत असते। आणि आपल्याला माहिती आहे की जळगाव जिल्ह्यामधल्या केळीला फळाचा दर्जा नसल्यामुळे जे फळपीक आहे त्याला जर वॅगिन करायचे असेल तर 80,000 रुपये जर लागत असले तर फळाला 80 लागत असते तर आपल्या केळीला 1,60,000 रुपये लागत होते, कारण आपण फळामध्ये नाही। म्हणजे तिथून जर शेतकऱ्याची सुरुवात केली तर केळी करता कायमस्वरूपी हा प्रश्न आपल्याला भेडसावत होता। आपल्याला कल्पना असेल की आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार कैलासवासी हरिभाऊ जावळे हे कायम केळी करता अग्रेसर राहिले, त्यांनी या केळीला फळाचा दर्जा मिळावा याच्याकरता पूर्ण आयुष्य वेचलं। आणि ज्या ज्या वेळेसही प्रश्न विधानसभेमध्ये यायचा त्यावेळी त्यांच्याबरोबर विधानसभेमध्ये काम केलं, त्यावेळेस ते मला सांगायचे गुलाब सपोर्ट कर, तू बोलत राहा आणि केळीच्या बाबतीमध्ये बोलल्याशिवाय आपल्याला केळीला न्याय मिळणार नाही। आणि मला सांगायला अभिमान वाटेल की मागच्या झालेल्या कॅबिनेटमध्ये ज्यावेळेस मी बोलायला उभा राहिलो त्यावेळेस त्यांना मी हे सांगितलं की केळी ही फळाचा दर्जा दिला पाहिजे, आणि फळाचा दर्जा जर द्यायचा असेल तर ते पीक 3 वर्षाचं असावं लागतं, की त्याला 3 वर्षाचा कमीत कमी काळ असायला पाहिजे। ते म्हणायचे की केळी ही फक्त वर्षभरामध्ये येते, द्राक्ष फक्त वर्षभरामध्ये येतो, ड्रॅगन फ्रूट फक्त वर्षभरामध्ये येतो, त्यामुळे या तिघांना आम्ही फळाचा दर्जा देऊ शकत नाही। मग त्यांना आम्ही पटवून सांगितलं की पहिली केळी आणि आताच्या केळीमध्ये फरक आहे, आता टिश्यूने जर आम्ही केळी लावली तर आम्ही एक्का घेतो, दुरी घेतो, तिरी घेतो। मग एक्का दुरी तिरी केली तर 12 त्रिक 36 महिने होतात, असा तर 14 महिन्याचा काळ आहे, मग 3 वर्ष कसं होत नाही? मग आमचं 3 वर्ष होतं, मग तुम्ही आम्हाला फळाचा दर्जा दिला पाहिजे। तसंच द्राक्षाच्या बाबतीमध्ये आम्ही आदरणीय दादासाहेब भूषणांना सांगितलं की द्राक्षाकरता पण आपण आवाज उठवला पाहिजे, आपण तिघे उत्तर महाराष्ट्राचे आहोत, त्यामुळे के सी पाडवी साहेब असतील, मी असेल, दादा भुषे असतील आणि पालकमंत्री जे आहे धुळ्याचे अब्दुल सत्तार असतील, यांना आम्ही सगळ्यांनी चौघांनी एकी केली कॅबिनेटमध्ये आणि सांगितलं की द्राक्ष सुद्धा लावल्यानंतर जरी द्राक्षाचा पीक काढलं तरी ते द्राक्षाचे सगळ्या जे लावलेले रोपं आहेत हे कायमस्वरूपी तिथं असतात, पाणी आल्यानंतर पुन्हा ते जिवंत होतात, त्यामुळे द्राक्षाला सुद्धा तुम्ही फळाचा दर्जा दिला पाहिजे। आणि ड्रॅगन फ्रूट तर लावल्यानंतर जवळपास बरेच दिवस ड्रॅगन फ्रूट आपण काढत असतो आणि त्यांचा जो मूळ आहे तो त्याच ठिकाणी राहत असल्यामुळे त्याला सुद्धा फळाचा दर्जा दिला पाहिजे। आणि मला अभिमानाने सांगावं वाटेल की या तिघा गोष्टींना फळाचा दर्जा शासनाला द्यावा लागा। रोजगार हमीमध्ये घेण्याचा मूळ अर्थ असा हाच आहे की आता शेतकरी जेव्हा केळी लावेल तर मजुरी सुद्धा शासनाला द्यावी लागेल, म्हणजे केळीला लावायला जी मजुरी आहे, खोड वाहने करता जी मजुरी आहे, त्याप्रमाणे ज्यावेळेस केळीवर अडचण येते त्यावेळेस आपल्या 50,000 आणि 60,000 रुपये मिळतात, पण आता 2,50,000 रुपये पर हेक्टरी मिळतील अशा पद्धतीचं चित्र आपण केळी करता तयार केलेलं आहे। आणि म्हणून जसं शहरामध्ये गटर वॉटर आणि मीटरचाच विचार केला जातो, तसं ग्रामीण भागामध्ये रस्ते पाणी आणि वीज या गोष्टीचा विचार केला जात असतो।